हेलो डियर व्यूअर्स, आई एम योर फ्रेंड विलास चव्हाण। यू आर वॉचिंग फिगर्स ऑफ स्पीच पार्ट टू। मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि फिगर्स ऑफ स्पीच ही जी सिरीज आहे, एकूण 20 पार्टची आहे, त्यापैकी आपण दुसरा पार्ट इथं अभ्यास करणार आहोत। अँड वी आर गोइंग टू स्टडी सिमिली अँड मेटाफर, अँड वी विल हॅव अ कम्पेरेटिव्ह स्टडी हियर। ओके, सो लेट स्टार्ट। First of all, we are going to talk about simile. So look here, simile and things to remember. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील मित्रांनो। नंबर एक, there is a comparison between two things. ज्या वेळेस simile या figure of speech चा वापर केला जातो, तर तिथं कमीत कमी दोन गोष्टींमध्ये तुलना केली जाते, ठीक आहे। दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, द कम्पेरिझन इज एक्सप्लिसिट ऑर क्लिअर, आणि ही जी तुलना असते ती स्पष्ट असते, म्हणजे डोळ्याने आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि जाणवते। ते आपण उदाहरण जेव्हा बघू तेव्हा कळेलच। नेक्स्ट, देअर इज ऍट लिस्ट वन पॉइंट इन कॉमन फॉर कम्पॅरिझन, म्हणजे तुलना करण्यासाठी एक तरी कॉमन फॅक्टर त्याच्यामध्ये असतो। इट मीन्स दॅट वी कॅन इझिली अंडरस्टँड द कॉमन क्वालिटी बिटवीन टू थिंग्स, म्हणजे दोन गोष्टीमध्ये समानता दाखवणारा गुण जो आहे तिथं स्पष्टपणे दिलेला असतो। नेक्स्ट, यूज ऑफ एज, लाईक, एज डॅश डॅश एज ऑर सो डॅश डॅश एज, म्हणजेच मित्रांनो सिमिलीमध्ये त्या लाईन्समध्ये किंवा सेंटेन्स असेल त्याच्यामध्ये एज किंवा लाईक किंवा मग एज डॅश डॅश एज, आता हे डॅश डॅशच्या ठिकाणी साधारणपणे ऍडजेक्टिव्ह असतो, सो डॅश डॅश एज इथे सुद्धा देखील मध्ये ऍडजेक्टिव्ह असतो, तर अशा शब्दांचा किंवा फ्रेजेसचा वापर तिथं केलेला असतो, ठीक आहे। पुढे आपण इलस्ट्रेशन सहित उदाहरणे बघणार आहोत तेव्हा हे समजायला खूप सोपं जाईल। नाऊ लेट अस टॉक अबाउट मेटाफर। लुक हियर, थिंग्स टू रिमेंबर, ह्या गोष्टी लक्षात ठेवा। नंबर वन, देअर इज अ कम्पॅरिझन बिटवीन टू थिंग्स। आता इथं बघा, पहिला मुद्दा तोच आहे, इथं देखील तोच आहे, म्हणजे इथं देखील दोन गोष्टीमध्ये, कमीत कमी दोन गोष्टीमध्ये तुलना असते। नेक्स्ट, द कम्पॅरिझन इज इम्प्लिसिट ऑर हिडन, इथं मात्र थोडासा बदल आहे, म्हणजे सिमिली मध्ये तुलना ही स्पष्टपणे केलेली असते, तर मेटाफर मध्ये तुलना ही अस्पष्टपणे केलेली असते, म्हणजे तुलना ही हिडन असते, जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही, परंतु तुलना ही तिथं असते, जी की जाणवते फक्त, जी आपण उदाहरणामध्ये बघणारच आहोत की कशा पद्धतीने ते उदाहरण असतील। नेक्स्ट, नो यूज ऑफ एज, लाईक, एज डॅश डॅश एज ऑर सो डॅश डॅश एज, म्हणजेच आपण इथं बघितलं सिमिली मध्ये, बघा इथं एज, लाईक, एज डॅश डॅश एज, सो डॅश डॅश एज यांचा वापर केलेला असतो, तर मेटाफर मध्ये मात्र या शब्दांचा वापर होत नाही, ठीक आहे। आता दोघांमध्ये नेमका फरक काय आहे ते जाणून घेऊया। लुक हियर, इन सिमिली वन थिंग इज कन्सिडर टू बी सिमिलर टू अदर, व्हाइल इन मेटाफर वन थिंग इज कन्सिडर टू बी अदर एज इफ बोथ थिंग्स वर वन। सिमिली मध्ये एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टी सारखी आहे अशी तुलना केलेली असते, तर मेटाफर मध्ये एक गोष्ट म्हणजेच दुसरी गोष्ट अशी तुलना असते, जणू काही दोन्ही गोष्टी ह्या एकच आहे। समजा मी एक उदाहरण घेतलं ओरली की राहुल इज एज ब्राईट एज स्टार, म्हणजेच राहुल हा ताऱ्यांसारखा तेजस्वी आहे। आता तेजस्वी म्हणजे त्याच्या बुद्धीच्या बाबतीत असेल, ठीक आहे। म्हणजे इथं मी एज आणि एजचा वापर केला आणि दोघांमध्ये ब्राईट हे ऍडजेक्टिव्ह मी वापरलेलं आहे। हे झालं सिमिली। परंतु मी जर हेच वाक्य असं म्हटलं की राहुल इज अ स्टार, आता मात्र मी एज एज हे शब्द काढून टाकले आणि त्याचबरोबर जो ब्राईट शब्द होता, जो कॉमन फॅक्टर होता, तो देखील मी काढून टाकलेला आहे। आता तरी देखील सुद्धा इथं तुलना आहे, पण ही तुलना कशी आहे, हिडन आहे। ही तुलना आपल्याला फक्त जाणवते, तिथं स्पष्टपणे तुलना केलेली ही आढळून येत नाही। म्हणजे राहुल इज अ स्टार, म्हणजेच स्टार मध्ये जे काही क्वालिटीज आहेत
ते राहुल मध्ये देखील आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. चला भरपूर उदाहरण पुढे आहेत बघूया. नेक्स्ट, लुक हियर, फर्स्ट ऑफ ऑल लेट अस हॅव द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली. नंबर वन, ओ माय लव्ज लाईक अ रेड रेड रोज. रॉबर्ट बर्न्स या कवीनी ही ओळ आपल्याला दिलेली आहे. बघा इथं तुलना कशी आहे. चला तर मित्रांनो आपण आता इथं शोधूया की कोणत्या दोन गोष्टीमध्ये तुलना आहे. तर इथं आपल्याला दिसतंय की लव आणि रोज ह्या दोघांमध्ये तुलना केलेली आहे. मग आता ही तुलना कशाच्या बाबतीत आहे. तर ही तुलना आहे रेडनेसच्या बाबतीत, लालपणाच्या बाबतीत. म्हणजे प्रेम देखील लाल आहे आणि गुलाबाचं फूल जे आहे ते देखील लाल आहे. आणि ही तुलना जी आहे लाईक म्हणजेच सारखा सारखी सारखे या शब्दाने दाखवण्यात आलेली आहे. म्हणजेच माझं प्रेम हे गुलाबासारखं लाल आहे हे कवीने इथं सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मग आपल्याला इथं सिमिली आढळून येते. ठीक आहे, नेक्स्ट. आय वॉन्डर्ड लोनली एज अ क्लाउड, विल्यम वर्ड्सवर्थ म्हणतात. आता इथं देखील तुलना बघा. आता तुलना कोणाकोणामध्ये आहे. आय, आय म्हणजेच द पोएट, आणि अ क्लाउड ढगामध्ये तुलना आहे. आता दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय आहे तर लोनलीनेस, दोघेही एकटे आहे. आणि ही तुलना कशाने दाखवलेली आहे, एजने. आणि म्हणून इथे देखील आपल्याला काय आढळते, सिमिली. ठीक आहे, नाउ लुक हियर द थर्ड एक्झाम्पल. द किंग वॉज एज ब्रेव एज लायन. इट मीन्स दॅट नाउ द कंपॅरिझन इज बिटवीन द किंग अँड लायन, अँड बोथ दे आर ब्रेव. द कॉमन फॅक्टर इज बोथ दे आर ब्रेव. इट मीन्स वी आर टॉकिंग अबाउट द ब्रेवरी ऑफ बोथ ऑफ देम. ओके, अँड धिस कंपॅरिझन इज शोन विथ द हेल्प ऑफ एज डॅश डॅश एज. मीन्स एज प्लस एडजेक्टिव प्लस एज, अँड दॅट्स वाय वन्स अगेन देर इज अ सिमिली. नाउ लेट अस सी द एक्झाम्पल्स ऑफ मेटाफर. लुक हियर द फर्स्ट एक्झाम्पल, सी इज द मून ऑन द लँड. लुक हियर, आता इथं बघा दोन पॉइंट इथं पण आहे की ज्यांच्यामध्ये तुलना आहे. शी आणि द मून यांच्यामध्ये तुलना आहे. आता तुलना ही कशाच्या बाबतीत आहे हे मात्र इथं हिडन आहे, अस्पष्ट आहे. भलेही दोघांच्या त्या तेजस्वीपणाच्या बाबतीत असेल किंवा मग शांतपणाच्या बाबतीत असेल किंवा मग सौंदर्याच्या बाबतीत असेल, बट इट मीन्स दॅट सी हॅज द क्वालिटीज, व्हॉट एव्हर द क्वालिटीज द मून हॅज. म्हणजेच चंद्राची जी काही गुण आहेत ते तिच्यामध्ये आहे हे याच्यातून दिसून येतं. परंतु नेमकं कशाच्या बाबतीत आहे हे हिडन आहे. आणि म्हणून देर इज अ हिडन कंपॅरिझन, अँड दॅट्स वाय वी कॅन से इट इज अन एक्झाम्पल ऑफ मेटाफर. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल. द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. तुम्ही ऐकून आहात मित्रांनो की उंट हे वाळवंटातील जहाज आहे. आता इथं तुलना कशामध्ये आहे, द कॅमल अँड द शीप या दोघांमध्ये तुलना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता ही तुलना इथं देखील हिडन तुलना आहे. म्हणजेच कशाच्या बाबतीत आहे ते काही कळायला मार्ग नाही. परंतु जे काही गुण जहाजामध्ये आहे पाण्याच्या बाबतीत तेच गुण आपल्याला कॅमलच्या बाबतीत वाळवंटामध्ये आढळतात. आणि म्हणून तिथं आहे मेटाफर. आता जे शेवटचं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे हे मुद्दामून मी एक्झाम्पल थोडस मॉडिफाय करून इथं घेतलेलं आहे. माय लव्ह इज अ रोज. वरती आपण बघितलं रॉबर्ट बर्न्स हे वाक्य आहे किंवा लाईन आहे. बघा, ओ माय लव्ह लाईक अ रेड रेड रोज. आता याच्यातून मी काय केलेलं आहे, लाईक शब्द मी काढून टाकला आणि रेड शब्द देखील मी बाजूला करून टाकलेला आहे. आता वरचं जे उदाहरण आहे ते सिमिलीच आहे आणि हे जे उदाहरण आहे ते आहे मेटाफरचं. याचं कारण असं आहे की आता फक्त आपण एवढंच बोललेलो आहे की माझं प्रेम हे गुलाब आहे किंवा माझं प्रेम हे गुलाबाचं फुल आहे एवढं आपण बोललेलो आहे. हियर वी कॅनॉट से एज टू व्हॉट इज द कॉमन क्वालिटी बिटवीन लव अँड रोज. इट मे बी रेडनेस, इट मे बी सॉफ्टनेस ऑर एनिथिंग एल्स, बट द कंपॅरिझन इज
hidden one, and that's why there is metaphor. Okay, now let us have more examples for your exercise. Look here, identify whether simile or metaphor. Baka ithe kai udaharane ahet, so you can pause the video and copy the sentences. परंतु मित्रांनो, या दोघांमध्ये म्हणजे सिमिली आणि मेटाफर याच्यातील फरक पाहिल्यानंतर आता खाली जी ही उदाहरणं दिलेली आहेत मी, त्यामधून तुम्हाला सिमिलीची कोणती उदाहरणं आहे आणि मेटाफरची कोणती आहे हे नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. सो लेट अस सी द एक्झाम्पल्स. नंबर वन, ऑल द वर्ड्स अ स्टेज. नंबर टू, हर व्हॉइस इज एज स्वीट एज हनी. नेक्स्ट एक्झाम्पल, This road passes like a snake. Number 4. Life is a dream. Then number 5. Life is as tedious as a twice told tale. Next example. Words are like leaves. Number 7. His words were medicine for me. Number 8. Thy soul was like a star and dwelt apart. Number 9. He runs like a horse. And the last example is, this calm lake was a mirror. मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सिमिली टाइप करा आणि सिमिलीची जे उदाहरणे आहेत त्यांचे सिरियल नंबर्स त्याच्या समोर लिहा आणि त्याचप्रमाणे मेटाफरच्या बाबतीत करा. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. ओके, सो फ्रेंड्स, इन दिस वे वी स्टडीड सिमिली अँड मेटाफर कंपेरेटिवली. मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून एखादी गोष्ट सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगण्यासाठी जी मेहनत लागते ना, ही जर मेहनत या व्हिडिओमध्ये आढळून आली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. आणि हां, जर ही मेहनत आढळून आली नसेल तर अजूनही मी मेहनत करायला तयार आहेत. फक्त सोबत राहा, सोबत नवनवीन काहीतरी शिकत राहूया. थँक्यू फॉर बिईंग विथ मी. थँक्यू व्हेरी मच.